आझाद मैदानावर गेले 40 दिवस एकीकडे शिक्षक बसले आहेत, दुसरीकडे मराठा समाजाचे आंदोलक बसले आहेत। शिक्षकांच्या संदर्भात आमच्या सरकारने अनुदान घेण्याचा निर्णय देखील घेतला होता, त्याची तरतूदही केली होती। गेले 6 वर्ष त्याची अंमलबजावणी या सरकारने केलेली नाही। खरं म्हणजे आतापर्यंत 60% अनुदान व्हायला पाहिजे होतं, 40% टप्पा देखील सरकारने जाणीवपूर्वक या ठिकाणी दिलेला नाही। आज खरं म्हणजे आश्चर्य वाटतं, एकीकडे सरकार बिल्डरांना 5-5 हजार कोटी रुपयाची सूट देते पण शिक्षकांचं अनुदान मात्र थांबवते आणि इतके दिवस शिक्षकांकडे लक्ष देखील सरकार त्या ठिकाणी देत नाही। ही खरोखर अत्यंत दुःखद अशा प्रकारची घटना आहे आणि म्हणून आम्ही त्यांना भेट दिलेली आहे, आम्ही त्यांना आश्वासन दिलं आणि हा प्रश्न आम्ही लावून धरणार आहे। दुसरं, SEBC च्या ज्या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या झाल्या होत्या त्यांना जॉईनिंग देण्यात येत नाही आहे, त्याही संदर्भात अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। या तरुणांचं सगळं स्वप्न धुळीस मिळवण्याचं काम सरकारच्या वतीनं होत आहे आणि केवळ सरकारच्या अनिर्णयामुळे हे सगळे जे आमचे तरुण आहेत हे या ठिकाणी अडले आहेत, त्यामुळे हे प्रश्न आम्ही निश्चितपणे लावून धरणार। सर, एकीकडे ह्या सगळ्या आंदोलकांचे प्रश्न अडलेले आहेत, दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मात्र अभिनेत्यांना धमक्या देत आहेत, अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचं शूटिंग बंद पाडू असं नाना पटोले म्हणतात। असं आहे की अलीकडच्या काळामध्ये प्रसिद्धी करता अशा प्रकारचे स्टेटमेंट दिले जातात, कारण माहिती आहे की अभिनेत्यांबद्दल जर एखादं स्टेटमेंट दिलं तर दिवसभर आपली प्रसिद्धी चालते। अलीकडच्या काळात काही लोकांचं कसं आहे, बदनाम होय तो किंवा नाम तो हुआ अशा प्रकारे कशावरही प्रसिद्धी मिळवण्याचं काम चाललं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की याला काही फार गांभीर्याने घेण्याचं कारण नाही आहे, असं कोणी शूटिंग बिटिंग बंद करू शकत नाही। या ठिकाणी या देशामध्ये लोकशाही आहे। सर, संजय राठोड पोलिसांना भेटत नाही पण अजित पवार म्हणतात ते त्यांच्याशी माझं बोलणं होतं, ते खुलासा करत नाही आहेत, एक अतिशय गंभीर प्रश्न त्याच्या संदर्भात निर्माण होतो आहे। या संदर्भात मी काल देखील सांगितलं, सरकारच्या आशीर्वादाने पोलीस पूर्णपणे ही केस कशी दाबता येईल याचा प्रयत्न करतायत। सरकारचा केस दाबण्याकरता 100% आशीर्वाद आहे, सगळे पुरावे समोर आहेत, यवतमाळच्या हॉस्पिटलमधला पुरावा देखील आता समोर आलेला आहे, पण माझं मत असं आहे की पोलिसांना ही केस दाबण्याचे सगळे आदेश हे सरकारकडनं आलेले आहेत।